गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुम्ही माझ्या स्क्रीनवर आजची तारीख आणि वेळ बघू शकता। मित्रांनो, आजची तारीख आहे 23 नोव्हेंबर 2021, सकाळी 9:34 झालेत जवळपास। आज आपण मित्रांनो JSW स्टीलला एक लाँग ट्रेड करत आहोत। JSW स्टीलमध्ये एक छान ओपनिंग झाली आहे आणि प्राईस जी आहे अप ट्रेंडमध्ये जाईल असं आमचं अनुमान आहे। त्यामुळे आपण ही जी कॅन्डल बनली होती 9:30 कॅन्डल, या कॅन्डलच्या हायला 668.50 रुपये आपण या ठिकाणी आपल्या एंट्रीला इनिशिएट केले लॉंगसाठी। त्यासोबत आपला स्टॉप लॉस आहे तो या कॅन्डलचा लो 665 रुपये आहे। एंट्री प्राईस आणि स्टॉप लॉस यामधलं जे अंतर आहे 3.5 आहे। आणि आपल्याला जे टार्गेट अपेक्षित आहे याकडून ते आहे 678.50 रुपये। इथपर्यंत प्राईस मूव्ह करेल असं आमचं अनुमान आहे। आणि या ठिकाणी मित्रांनो आपण 500 क्वांटिटीज बाय केलेले आहेत, तर अशा प्रकारे हा ट्रेड आपण इनिशिएट केलेला आहे। तर बघूया मित्रांनो आजच्या इंट्रा ट्रेडमध्ये आपल्याला स्टॉप लॉस होईल का आपल्याला आपलं मनपसंत टार्गेट मिळेल या ठिकाणी। लेट्स वॉच। वेलकम बॅक फ्रेंड्स, तुम्ही माझ्या स्क्रीनवर सध्याची वेळ बघू शकता। मित्रांनो सध्या वाजलेत 9:40 झालेत। मित्रांनो आज आपण JSW स्टीलला एक लाँग ट्रेड केला होता आणि वाटलं नव्हतं की इतक्या लवकर आपल्याला आपलं टार्गेट अचीव होईल। तर आपलं टार्गेट अचीव होऊन पण प्राईस आता अपट्रेंडमध्ये मूव्ह करत आहे। आपण 9:30 ट्रेड घेतला होता आणि 9:40 कॅन्डलने आपल्या टार्गेटला हिट पण केले आणि कदाचित प्राईस याच्यावर पण मूव्ह करेल असं आम्हाला वाटतं। तर नेहमीप्रमाणे आपण पोझिशन बुक पण बघून घेऊया। हे आपली ऑर्डर बुक आहे मित्रांनो, आपण JSW स्टीलला बाय केलं होतं 500 क्वांटिटी 668.50 रुपये आणि जे टार्गेट लावलं होतं 678.50 रुपयाचं टार्गेट लावलं होतं, जे की या ठिकाणी प्रॉफिट ऑर्डर आपण जे लावलं होतं ते 677.80 रुपये या ठिकाणी आपलं प्रॉफिट बुक झालेलं आहे। कारण फ्लक्च्युएशनमध्ये प्राईस खालीवर ती बुक होऊ शकतं प्रॉफिट, कारण हे मार्केट ऑर्डर असते। त्यासोबत स्टॉप लॉस ऑर्डर जी आपली ती कॅन्सल झालेली आहे। आपण या ठिकाणी पोझिशन बुक पण बघू शकतो। JSW स्टील सध्या 679.70 रुपयाला ट्रेड मार्केटमध्ये चालू आहे। ट्रेड 4,665 रुपये जवळपास प्रॉफिट घेऊन आपण या ट्रेडमधून एक्झिट झालेलो आहोत। एक छान प्रॉफिट झालेलं आहे मित्रांनो। तर या ट्रेडला आपण का एक्झिट केलं तर थोडंसं एक्सप्लेन करेल। मित्रांनो काल मार्केट डॅस्टली खूप जास्त पडलं होतं, खूप जास्त सेलिंग होती कालच्या ट्रेडमध्ये पूर्ण दिवसभराच्या। पण काल JSW स्टील सेल ऑफ होऊ नाही शकला, यांनी आदल्या दिवशीचा लो पण या ठिकाणी ब्रेक करून खाली पण ट्रेड नाही झाला, हा साईडवेजमध्ये ट्रेड झाला। आणि या दिवशीच्या म्हणजे आदल्या दिवशीच्या या दिवशीच्या क्लोजिंग प्राईसच्या वरती क्लोजिंग देऊन दिला मार्केट जेव्हा क्लोज झालं होतं, म्हणजे क्लोजिंग अप ट्रेंडमध्ये क्लोज झाला आणि एका साईडवेज झोनमध्ये। आणि काल आदल्या दिवशीचा यांनी हाय पण ब्रेक नाही केला आणि लो पण ब्रेक नाही केला, म्हणजे लो वोलाटाईल झाला आहे। लो वोलाटाईल झोनमध्ये हा इनसाईड यांनी डेवरती जर आपण याला बघितलं त्यांनी एक इनसाईड कॅन्डलचं फॉर्मेशन केलेलं आहे। या ठिकाणी बघू शकतो इनसाईड कॅन्डलचं फॉर्मेशन केलेलं आहे आणि क्लोजिंग टू क्लोजिंग वर क्लोज झालं आहे। त्यामुळे आज पण मार्केट ट्रेंडिंग ओपन झालं आहे, त्यामुळे रेझिस्टन्स ब्रेक करेल तर रेझिस्टन्ससाठी अपसाईडला आहे। त्यांनी जसं रेझिस्टन्स ब्रेक केलं तसं आपण याला या ठिकाणी बाय केलं आणि त्यानंतर आपल्याला जे टार्गेट पाहिजे होतं खूप लवकर आपल्याला आपलं टार्गेट पण मिळालं। यानंतर कदाचित वर पण जाऊ शकतो किंवा साईडवेज इथंच ट्रेड होऊन इथं पण क्लोजिंग देऊ शकतो मे बी। तर पुन्हा भेटूया मित्रांनो माझ्या पुढील शैक्षणिक व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।